नवी मुंबईसह अनेक शहरांमध्ये अत्याधुनिक पद्धतीचा वापर करत कार चोरत असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत चोरट्यांना दणका दिलाय। पाहुयात यावरचा हा एक खास रिपोर्ट। अट्टल कार चोर पोलिसांच्या जाळ्यात। कार चोरीसाठी वापरायचे अत्याधुनिक पद्धत। नवी मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधील या आलिशान कार पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून हस्तगत केल्यात। चोरांनी आधुनिक पद्धतीचा वापर करत महागड्या कार चोरण्याचा सपाटा लावला होता। या हाय प्रोफाइल चोरीमुळे पोलिसांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत कार चोरणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीसह दोघांना बेड्या ठोकल्यात। हे चोरटे कशा प्रकारे कार चोरायचे पाहूयात। पार्क कारच्या दरवाजाची काच फोडायचे, टूलबॉक्स ओपन करून डीसीएम सर्किट डिस्कनेक्ट करायचे, कारचा बोनेट ओपन करून सायरन मोड डिस्कनेक्ट करायचे, कारमध्ये जाऊन ओसीएम सर्किट बनवायचे, एक्सटर्नल वायरनं बॅटरीनं फ्यूज बॉक्स जोडायचे, टॅपच्या सहाय्यानं वाहनांची स्विच हे ऑन आणि ऑफ करायचे। आधुनिक पद्धतीचा वापर करून नवी मुंबई, मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड आणि राजस्थान या भागातून 24 महागड्या कार चोरीला गेल्यात। या गुन्ह्यातील तब्बल 81,80,000 रुपये किमतीच्या 13 कार हस्तगत करण्यात आल्यात। या सर्व ठिकाणी वाहन चोरी करणारे गुन्हेगार हे एकच असल्याचं निदर्शनास आलंय। तर ठाण्याच्या आधी किंवा बाहेरच्या आधी त्या ठेवायच्या 5-7 दिवस आणि मग नंतर त्या ड्रायव्हरपैसे लावून तिथे पाठवायचं असं साधारणतांची बोलच होते। नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईनंतर कार चोरांचे धाबे दणाणलेत। या आरोपींच्या चौकशीमध्ये अनेक घडामोडी समोर येण्याची शक्यता आहे। दरम्यान पोलिसांनी कार चोरी करणाऱ्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची आता गरज आहे। विकास मिरगणे, साम टीव्ही न्यूज, नवी मुंबई।